आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बदनामीच्या हेतूने शाळेला लावली आग, 5 लाखांचे नुकसान. अथणी तालुक्यातील तावशी येथील घटना. शेतकरी कुटुंबातील एका युवकाला आणि एका सुशिक्षित घरातील उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या मुलीला प्रेमाच्या कारणावरून बदनाम करण्याच्या हेतूने सरकारी शाळा खोलीला आग लावल्याची घटना अथणी तालुक्यातील तावशी येथे घडली आहे. या घटनेत मुख्याध्यापकांच्या खोलीतील महत्वाची कागदपत्रे जळाली असून सुमारे 5 लाखांवर नुकसान झाल्याचं समजतं. येथील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला आणि सुशिक्षित घराण्यातील युवतीला प्रेमाच्या कारणावरून बदनाम करण्याच्या हेतूने गावातील काही अज्ञातांनी शाळेच्या फलकावर दोघांची नावे लिहून अश्लील मजकूर लिहून त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षक विश्रांती खोलीचा दरवाजा तोडून आत असलेले क्रीडा साहित्य, विज्ञान साहित्य आणि कागदपत्रे पेटवून दिली आहेत. याबाबत मुख्याध्यापक अपराय मजगी यांनी अथणी पोलिसात फिर्याद दिली आहे. संबंधितांवर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. महानकर न्यूज साठी अथणीहून कृष्ण आरगे. ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅವ್ರು ತಂದ್ರು. ಆಮೇಲೆ ಈ ಗೋಡೆ ಮೇಲೆಲ್ಲ ವೀಣಾ ಮತ್ತು ಉಮೇಶ್ ಅಂತ ಹೆಸರು ಬರೆದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದಾನೆ. ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಬಸ್ ಸರ್? ಬೆಳಗ್ಗೆ ನಮಗೆ 8 ಗಂಟೆಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು. ಏನೇನು ಲುಸ್ಕಣಿ ಸರ್? ಆಫೀಸಲ್ಲಿರೋ ದಾಖಲೆಗಳು, ಪೇಪರ್ಸು, ಆಮೇಲೆ ಫರ್ನಿಚರ್ಸ್ ಇದೆಲ್ಲ ಲುಕ್ಸಾನ್ ಆಯಿತು. ಏನಂತ ಬರೆದ ಸರ್? ಈ ವೀಣಾ ಮತ್ತು ಉಮೇಶ್ ಅಂತ ಬರೆದು ಹೆಸರು ಬರೆದು ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿದ್ರು. ಸರ್, ತಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? ಅಜಿತ್ ಕೊಟ್ಕಿಂದ. ತಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? ವಿಜ್ಞಾನ ಶಿಕ್ಷಕ.